उपनेते, खासदार, आमदार, सर्व लोकप्रतिनिधी आणि आवर्जून या ठिकाणी उपस्थित असलेल्या स्मिता वहिनी ठाकरे आणि ॲडव्होकेट निहार ठाकरे, सर्व पदाधिकारी, जिल्हा प्रमुख, उपजिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, विभाग प्रमुख, शाखा प्रमुख, सर्व युवा सेनेचे पदाधिकारी, महिला आघाडीच्या पदाधिकारी, बंधू भगिनींनो, मी आताच आपल्या समोर नतमस्तक झालो, कारण एवढा विराट जनसमुदाय जो आहे या राज्यातल्या कानाकोपऱ्यातून आपण या ठिकाणी आलेला आहोत. काही लोक तर काल रात्रीच या ठिकाणी आले, पहाटे आले. आपण 5 सभेची वेळ दिली होती, परंतु या ठिकाणी ही सर्व मंडळी अगोदर शिवसेना कार्यकर्ते पदाधिकारी या बीकेशेमध्ये येऊन दाखल झाले. आणि मला म्हणूनच आपल्या समोर एक माझी भावना निर्माण झाली, याच्या समोर मला डोकं टेकावं लागलं. आणि खऱ्या अर्थाने हा एकनाथ शिंदे आज मुख्यमंत्री असला तरी हा तुमच्यातलाच एक कार्यकर्ता आहे. हा जो काही विशाल असा जनसमुदाय विसळला आहे, आम्ही घेतलेली हिंदुत्वाची बाळासाहेबांची भूमिका, हिंदुत्व रक्षणाची भूमिका, आणि म्हणूनच या भूमिकेला राज्यभरातून पाठिंबा मिळतोय. हा जो काय, मला वाटतं इथे शेवटचा माणूस तर मला दिसतच नाही. अच्छा, अफाट असा जनसागर मगाशी रामदासबाईंनी त्याचं वर्णन केलेलं आहे. मी आपल्या मीडियाला, चॅनलवाल्यांना सांगू इच्छितो, तुमच्या कॅमेऱ्याची तरी नजर तिथपर्यंत पोचते का? बघा, थोडे कॅमेरा तिकडे वळवा आणि या महाराष्ट्रातल्या जनतेला खरा महासागराचं दर्शन आपण घडवून द्या, हे देखील आपल्याला मी या ठिकाणी विनंती करतो. माझ्या पत्रकार बांधवांना देखील मी सांगू इच्छितोय, तुमच्या मनातला गोंधळ आता संपला असेल. अथांग जनसागर इथं उसळला आहे. आणि खरी शिवसेना कुठं आहे या प्रश्नाचं उत्तर उभ्या महाराष्ट्राला नाही तर अखंड हिंदुस्थानाला आज या महासागरानं दिलेला आहे. बाळासाहेबांच्या विचारांचे खरे वारसदार कोण आहेत, कुठं आहे त्यांच्या विचारांचे वारसदार? मला वाटतं यापुढे असा प्रश्न कुणालाही पडणार नाही, हे या आपल्या गर्दीने सिद्ध केलेला आहे, या गर्दीने सिद्ध केलेला आहे. तुम्ही न्यायालयात जाऊन शिवाजी पार्क मिळवलं, मी अगोदर पण सांगितलं, मी या राज्याचा मुख्यमंत्री आहे. परंतु मी ठरवलं होतं की या मैदानामध्ये, मैदान देण्यामध्ये हस्तक्षेप बिलकुल करायचा नाही. आपल्याला मी सांगू इच्छितो जाहीरपणे, सदा सर्वनकर यांनी पहिला अर्ज दिला होता, मैदानही आम्हाला मिळालं असतं, परंतु या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी देखील माझी आहे. आणि म्हणून मला सांगायचं काय ते आपल्याला कळलेलं आहे, पण मैदान जरी मिळालं तरी सुद्धा शिवसेना प्रमुखांचे विचार आमच्या सोबत आहे, शिवसेना प्रमुखांची भूमिका आमच्या सोबत आहे. आणि ही परंपरा मोडीत तुम्ही काढली, सत्तेच्या हव्यासापोटी
हिंदुत्वाच्या विचारांना मोठ माती तुम्ही दिली।